विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। अतिशय महत्त्वाच्या विषयावर आजचा हा व्हिडिओ असणार आहे। त्याच्यामध्ये हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला निश्चितपणे अभ्यासासाठी एक प्रेरणा मिळणार आहे, किंबहुना तुमच्या मनातल्या शंका कुशंकासुद्धा दूर होणार आहे। तर मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। मी आपला सगळ्यांचा मोठा बंधू तहसीलदार नितीन कुमार देवरे, ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थी बंधू भगिनींचं स्वागत करतो। मित्रांनो, वनरक्षक पदभरतीचा पेपर त्या ठिकाणी एका केंद्रावर केंद्रामधून आऊट झालेला होता, अशी काहीतरी बातमी बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांच्या माध्यमातून मला कळलेली आहे। आणि बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचा त्यामुळे थोडासा कॉन्फिडन्स लो झालेला आहे, किंवा अभ्यासावरचा फोकस त्या ठिकाणी कमी झाल्याचं मला बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांशी चर्चा केल्यानंतर, किंवा फोन कॉल्स असतील किंवा कमेंट किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून मला लक्षात आलं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, त्याचसाठी आजचा हा व्हिडिओ आहे, जेणेकरून तुमची जी अभ्यासाची प्रोसेस आहे किंवा जो फोकस आहे तर तो कमी पडायला नको। आता विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एका परीक्षेमध्ये असा प्रकार घडला म्हणून प्रत्येक वेळी असं काही घडेल असं अजिबात मनात आणू नका। यापूर्वीसुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगितलेलं आहे की कोणतीही चिंता किंवा कोणताही पूर्वग्रह किंवा कोणतीही शंका ठेवून त्या ठिकाणी अजिबात अभ्यास करू नका। कारण विद्यार्थी मित्रांनो, जर पूर्वग्रह आणि शंका कुशंका जर मनामध्ये तुम्ही ठेवल्या तर निश्चितपणे आपला जो फोकस आहे तर तो कमी पडत असतो। आता यापूर्वीसुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मित्रांनो, जे होतकरू विद्यार्थी आहे, जे रात्रीचा दिवस करून त्या ठिकाणी अभ्यास करत आहे, आपलं ध्येय एके ध्येय या मार्गाने जे चालत आहेत, तर अशा होतकरू विद्यार्थ्यांसाठी अशा बातम्या येणं म्हणजे निश्चितपणे थोडासा कॉन्फिडन्स लो होतो किंवा अभ्यासावरचा फोकस निश्चितपणे ढळत असतो। परंतु विद्यार्थी मित्रांनो, या गोष्टीचा विचार करणं म्हणजे अतिशय चुकीचं आहे। कारण मित्रांनो, तुम्ही असं अजिबात म्हणू शकत नाही की जगामध्ये 99% जरी लोक चांगले आपण धरले तरी 1% लोक जे आहे जे शॉर्टकट मार्गाचा त्या ठिकाणी वापर करतात किंवा शॉर्टकट मार्ग अवलंबतात, तर त्या 1% लोकांच्या मागे लागून चालत नाही। एक अपवाद म्हणून किंवा काहीतरी वाईट प्रवृत्ती म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे आणि आपल्या मार्गावर चालत राहणे हे फार फार महत्त्वाचं आहे। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, असं अजिबात मनात आणू नका की आता वनरक्षक बाबत त्या ठिकाणी मला अद्याप कन्फर्म नाही की कुठं काय झालेलं आहे। काही विद्यार्थी मित्रांनी मला फोन कॉल्सद्वारे म्हणा किंवा व्हॉट्सअपद्वारे विचारलं होतं, तर त्यासाठी मी तुम्हाला आवर्जून या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगू इच्छितो की मित्रांनो, अशा काही गोष्टी घडत असतात ज्या पद्धतीने आपण चांगल्या मार्गावर चालत असतो, तर चांगल्या मार्गावर चालत असताना या वाईट गोष्टींकडे आपलं स्वाभाविक लक्ष जातं। परंतु मित्रांनो, जर त्याच्यातच आपण अडकून बसलो तर आपला जो चांगला सन्मार्ग आहे तो काही पूर्ण होणार नाही। त्यामुळे या वाईट गोष्टी सोडून त्या ठिकाणी सन्मार्गावर किंवा आपल्या अभ्यासाच्या मार्गावर चालत राहणं हे आपल्या हातात आहे, आणि आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून त्या ठिकाणी अभ्यास सुरू ठेवणं हे फार फार महत्त्वाचं आहे। आता मित्रांनो, यापूर्वीसुद्धा अशा घटना त्या ठिकाणी तुम्ही बघितलेल्या आहेत, कुठं पेपर फुटला, कुठं कोणी जसं मुन्नाभाई MBBS कानामध्ये काहीतरी हेडफोन लावेल आणि कोणीतरी त्याला उत्तरं सांगतंय वगैरे, असाही प्रकार त्या ठिकाणी बऱ्याच वेळेला आपण बघत असतो। याचा अर्थ असं नाही की ती पूर्ण प्रोसेसच खराब आहे, किंवा याचा अर्थ असा नाही की ती जी परीक्षा प्रक्रिया आहे तर तीच करावे असं अजिबात मनामध्ये आणायचं नाही। सांगण्याचा उद्देश एकच आहे की या गोष्टी घडत असतात मित्रांनो, या गोष्टींकडे दुर्लक्ष करून त्या ठिकाणी तुम्ही फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे। आता बरेचसे लोकांना काही मेसेजेससुद्धा येत आहेत, ईमेल येतात की तलाठी भरतीमध्ये हे करतो ते करतो, तर यापूर्वीसुद्धा मी सांगितलेलं आहे की अशा मध्यस्थांवर दलालांवर लक्ष द्यायचं नाही, त्यांच्या मागे लागायचं नाही। जो होतकरू विद्यार्थी आहे त्याला निश्चितपणे एक ना एक दिवस फळ मिळणार, म्हणजे मिळणारच। त्यामुळे अशा गोष्टींचा विचार न करता अभ्यासावर फोकस करा। आता तलाठी पदभरती परीक्षा लवकरच होणार आहे, तर कमी दिवस राहिले या गोष्टींमध्ये वेळ घालवू नका, तुमचं कल्याण करून घ्या। कल्याण एकाच गोष्टीने होणार आहे, ते म्हणजे अभ्यास करत राहणे। कोणतीही चिंता कोणतीही शंका कुशंका या अवधीमध्ये अजिबात ठेवू नका या पिरियडमध्ये, हा कारण हा पीक पिरियड आहे अभ्यासाचा, आणि याच्यात जर तुम्ही विचार करत राहिलात
की कोणी पेपर तर फोडणार नाही, कोणी माझ्याहून आधी पैसे भरून तर लागणार नाही, किंवा कोणी काही भ्रष्टाचार करणार नाही वगैरे, अशा ज्या शंका कुशंका मनात आहेत त्या काढून टाका. कारण 1% लोक असे असतातच असे असं समजून त्याकडे दुर्लक्ष करा. 99% लोकांमध्ये आपण आहोत. सन्मार्गाच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी, अभ्यासाच्या माध्यमातून आपण पोस्ट मिळवणारच आहोत हा विश्वास ठेवा. निश्चित यश मिळेल. सगळ्यांना शुभेच्छा. जय हिंद.